जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल का बरं लांबत आहे, नॉर्मलायझेशन त्यामध्ये होणार आहे का, आणि ज्या शिफ्टचा पेपर अवघड गेलेला आहे किंवा ज्या शिफ्टच्या पेपरमध्ये ज्या आहेत चुका होत्या त्या दुरुस्त करून निकाल घोषित होणार आहे किंवा कसं, त्याविषयी जी आहे ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, हे एक महत्त्वाचं ईमेल आहे परीक्षा परिषद पुणे यांना केलेलं। ते जे मेल आहे ते अध्यक्ष परीक्षा परिषद पुणे यांना केलेलं आहे एका उमेदवाराने। त्यांनी आपलं जे म्हणणं आहे ते काय मांडलेलं आहे बघा। सर, शिक्षक अभियोग्यता चाचणी परीक्षेमध्ये 1 मार्च 2023 रोजी दुपारी सेकंड शिफ्टच्या पेपरमध्ये अनेक चुका होत्या। आता अनेक प्रश्न चुकीचे देण्यात आलेले होते, काही पर्याय चुकीचे होते, काही अंकगणित आणि भूमितीचे प्रश्न चुकीचे होते। हे प्रश्न रद्द करून त्यांचे मार्क देऊन परीक्षेचा निकाल लावावा आणि आमचे होणारे नुकसान टाळावे, अशा प्रकारचं हे जे मेल आहे ते एका उमेदवाराने केलेलं आहे। आता या मेलला आय बी पी एसच्या वतीने म्हणण्यापेक्षा MSC म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने आलेला जो रिप्लाय आहे तो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे। आता यामध्ये त्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे ते बघा। MSc टेट यांचा हा रिप्लाय आहे। डिअर कॅन्डिडेट्स, द एक्झामिनेशन इज हेल्ड इन मोर दॅन वन सेशन। द स्कोर अक्रॉस व्हेरियस सेशन्स विल बी इक्वेटेड फॉलोइंग स्टँडर्ड प्रॅक्टिस टू ॲडजस्ट फॉर स्लाईट डिफरन्स इन डिफिकल्टी लेवल ऑफ डिफरंट टेस्ट यूज्ड अक्रॉस सेशन्स। हे कमिशनरच्या वतीने म्हणजे MSCचे कमिशनर जे आहेत त्यांच्या वतीने हा मेल पाठवण्यात आलेला आहे। आता हे जे रिप्लाय आहे त्या रिप्लायचा अर्थ नेमका काय होताना दिसत आहे, त्याने सांगितलेलं आहे की जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना की हा जो पूर्ण शिफ्ट आहे किंवा पेपरचं पूर्णतः जो स्वरूप आहे जे की 22 फेब्रुवारीपासून 3 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आली होती, त्याच्यामध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये जे आहे इक्वेट केल्या जाणार आहे। इक्वेटेड म्हणजेच याचा अर्थ आपण जे आहे आपल्या भाषेमध्ये नॉर्मलायझेशन असं समजूया, म्हणजे या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर काही दिवसांमध्ये जे आहे तो निकाल घोषित केला जाणार आहे आणि जो काही डिफरन्स असेल किंवा डिफिकल्टी लेवल आहेत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्यांना जे आहे इक्वेट केल्या जाणार आहे, त्यांचं सामान्यीकरण करून रिझल्ट डिक्लेअर केला जाणार आहे। परंतु या बाबतीमध्ये या उमेदवाराने ज्या पद्धतीने सांगितलं होतं की काही प्रश्न चुकीचे होते किंवा प्रश्नांचे ऑप्शन चुकीचे होते, ते प्रश्न रद्द केले जातील का, तर त्याचं क्लिअर उत्तर या ठिकाणी देण्यात आलेलं नाही आहे। परंतु मे बी असे जर का प्रश्न असतील खरंच त्या परीक्षेमध्ये ज्या की IBPSनं व्हेरीफाय केल्यानंतर त्यांना त्याचे प्रश्न आढळले तर ते प्रश्न रद्द करून त्यांच्यापैकी ते मार्क नक्की आपल्याला देणार आहेत नॉर्मलायझेशनच्या प्रोसेसमध्ये। आता शेवटचा प्रश्न की निकाल नेमका कधीपर्यंत लागू शकतो, जेव्हा आपण IBPSला कॉल केला किंवा परीक्षा परिषद पुणे यांना कॉल केला तर त्यांच्या मतानुसार हा जो निकाल आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहे। निश्चित तारीख अजूनही सांगता येणार नाही, परंतु पुढच्या आठवड्यामध्ये नक्की टेट परीक्षेचा निकाल जो आहे तो परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटला डिक्लेअर होणार आहे।